हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बनवणार आहोत हेल्दी ग्रीन पराठा जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा लहान मुले हे पालेभाज्या खात नाहीत परंतु पालेभाज्या हा त्यांच्या पोटामध्ये गेल्याच पाहिजे अगदी झटपट होतो टिफिनमध्ये देण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे नक्की घरी ट्राय करा चला तर मग सुरू करूया आपण इथे फूड प्रोसेसरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण टाकूया चाकवत तुम्ही कुठल्याही पालेभाज्या यूज करू शकता त्यात आपण टाकूया शेपू मेथी तुम्ही जर फूड प्रोसेसर यूज करत नसाल तर तुम्ही भाज्या कापून घेतल्या तरी चालतील त्यात आपण टाकूया एक वाटी गव्हाचे पीठ तांदळाचे पीठ अर्धी वाटी ओवा पाव चमचा जिरे पाव चमचा हळद पाव चमचा हिंग थोडासा मीठ चवीनुसार आलं लसूण हिरवी मिरचीचा खरडा खूप बारीक पेस्ट करून नाही घेतली आहे मी थोडंसं लाल तिखट आणि कलर छान येतो आता आपण हे छान मळून घेऊया सुरुवातीला आपण पाणी ॲड नाही करत आहे थोडंसं फिरवून घेतल्यानंतर आपण त्यात थोडंसं पाणी ॲड करूया पोळीला जसं आपण कणिक भिजवून घेतो तसं आपण ते भिजवून घेणार आहोत आपलं पीठ रेडी आहे मी इथे घेतलं आहे पोळपाट त्यावर आपण ॲल्युमिनियम फॉईल लावून घेऊया मी ते तुम्हाला दोन प्रकारे पराठा कसा करायचा ते दाखवणार आहे त्यावर थोडंसं तेल लावून आपण पोळी एवढा गोळा घेऊन आता आपण तो लाटून घेऊया त्याआधी आपण लाटण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपण आता तो छान लाटून घेऊया मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी एक छान पर्याय आहे आपला पराठा लाटून रेडी आहे आता आपण तो भाजून घेणार आहोत त्याआधी मी दुसऱ्या प्रकारे पराठा कसा बनवायचा ते दाखवते तुम्ही पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्यावर पराठा लाटला तरी चालेल तेलाऐवजी तुम्ही कणिक लावून पराठा लाटला तरी तो छान होतो तुम्ही बघू शकता आपला पराठा रेडी आहे आता आपण तो भाजून घेऊया यासाठी मी गॅसवर तवा ठेवला आहे त्यावर आपण पराठा टाकून घेऊया फॉईल पेपर हळूच काढून घ्यायचा आहे एका बाजूने पराठा थोडासा भाजल्यानंतर आपण त्यावर टाकणार आहोत थोडंसं तेल आता आपण पराठा दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया तुम्ही बघू शकता खूपच सुंदर दिसतोय नक्की घरी ट्राय करा हा पराठा तुम्ही दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता आणि नवीन नवीन रेसिपीसाठी बघत राहा संसारिका फूड चॅनल थँक्यू